नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। वसा विकासाचा विचार, भोजनांचा हा विचार आपण संपूर्ण राज्यभर मांडत आहोत। जनतेचा विकास हाच आपला ध्यास असून विकास कामातून जनसामान्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पारनेर अहमदनगर विधानसभा मतदारसंघात LT/HT 565 विद्युत वाहिनी, 100 KV 336 रोहित्र उभारणीच्या कामाचं भूमिपूजन तसेच माता मोठादेवी महिला देवदर्शन यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी ते बोलत होते। जलसंधारणांची कामे, पाझर तलाव, पाणंद रस्ते, क्रीडा विकास, आरोग्य विकास, विविध इमारती यांसारखी विकास कामे करण्यात आली आहेत। नागरिकांची मागणी असलेल्या उपसा सिंचन योजना, कोल्हापुरी बंधारे, तीर्थक्षेत्र विकास, रस्ते विकास, औद्योगिक विकास यांसारख्या विकास कामांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल। पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। मोठादेवीचे महिलांना दर्शन घडविण्याचं काम पुण्याचं, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मोठादेवीच्या महिलांना अखंडपणे दर्शन घडविण्याचं काम आमदार निलेश लंके हे गेल्या 7 वर्षांपासून करत आहे। भाविकांची देवीप्रती असलेली श्रद्धा जपण्याची श्री लंके यांचे काम उत्तम प्रकारचं व पुण्याचं आहे। आणि तत्पर नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले नेते आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल मी दादांचं या ठिकाणी मतदारसंघाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आणि एकदा दादांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा। आणि अजून या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती दादा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या महिला देवदर्शनाच्या ट्रीपचं हे 7 वर्ष आणि 7व्या वर्षामध्ये मागच्या वर्षी आम्ही 1 लाख महिलांना त्या ठिकाणी देवदर्शन घडवलं होतं। यावर्षी सुद्धा 1 लाखाहून जास्त महिलांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे। आणि गेले 7 वर्ष हा कार्यक्रम अखंडपणे चालू आहे। यामध्ये महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याचबरोबरीने आमचे सर्व तरुण सहकारी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक दिलेली जबाबदारी पार पाडण्याचं काम करत असतात। त्याबद्दल या सर्व माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतो। आणि याच दिवशी या निमित्ताने आज आपण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात LT आणि ST 565 किलोमीटर लाईन टाकणे, 100 KV 336 रोहित्र बसवणे याचा या सुद्धा कामाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। त्याची कॉस्टिंग 33 कोटी रुपये होत आहे। म्हणून दादा ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम होत असताना विकासाची सुद्धा गंगा त्या तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी दादा नेहमी करत असतात। दादा आम्ही नेहमी या मतदारसंघामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये प्रतिष्ठान असू किंवा आमचे राष्ट्रवादी पक्ष असू नेहमी सहभागी असतो। दरवर्षी आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली पाहिजे यासाठी कृषी प्रदर्शनाचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतो। लहान लहान मुलांसाठी सायकल वाटप असू, मागच्या मार्चमध्ये आम्ही 7000 महिलांना आपल्या मुलांना सायकल वाटपचा कार्यक्रम केला। आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही नेहमी त्या ठिकाणी सहभाग नोंदवत असतो। आरोग्याच्या बाबतीत आम्ही प्रत्येक पेशंटला कशी मदत शासकीय दरबारातून कशी मदत मिळवता येईल यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो। तुम्ही पाहिलं असेल मागच्या 2 वर्षापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा सगळ्यात जास्त निधी माझ्या मतदारसंघामध्ये खेचून आणण्यासाठी मी नेहमी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। क्रीडा संकुल पारनेरला 40 कोटी रुपयांचं आणि नेपती आणि निंबळ येथे 1 कोटी रुपये क्रीडा संकुलाला त्यांनी मागितलेले आहेत। गव्हाणपुरी इथे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याची एक त्याची मागणी आहे। आणि जलसंधारण विभागाकडनं काही कोल्हापूर बंधारे शासनाकडे प्रस्तावित आहेत त्याही प्रश्न। आणि पारनेर नगरपंचायतीनं सेनापती बापट साहेबांचं एक स्मारक हे एक त्यांची मागणी आहे। त्याही संदर्भामध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लक्ष घातलेलं आहे। आपल्या तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत या पारनेर मतदारसंघामध्ये निलेशन ब वर्ग देवस्थान, मळगंगा देवस्थान, निघोज संत निळोबाराय महाराज पिंपळनेर, कोरखंड खंडोबा, पिंपळगाव रोठा आणि डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर सदर तीर्थक्षेत्र देऊळ पंढरपूर आळंदी या धर्तीवर समाविष्ट करून त्यास मंजुरी देण्याच्या बद्दलची त्याची मागणी आहे। आणि त्याबद्दलचा त्याचा पत्रव्यवहार चाललेला आहे। माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका पण चाललेल्या आहेत।
हायब्रिड एनयूपी अंतर्गत हायवे एकूण 104 किलोमीटर अंतराचे प्रस्तावित आहे आणि आपल्या सुटाच्या एमआरडीसी तिथे ट्रॉमा सेंटर अशी वेगवेगळी बरीच काम आहे। ही पण त्याची मित्रांनो मागणी आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की वेगवेगळ्या पद्धतीची काम करत असताना सध्या तर आपला जसा मी आरआर पाटील स्वर्गीय त्यांना आधुनिक गाडगे बाबा म्हणायचो, आधुनिक गाडगे बाबा म्हणून आमदार आरआरचा उल्लेख व्हायचा, तसा आपला निलेश आधुनिक श्रावण बाळ, त्या श्रावण बाळांनी कसं त्याच्यामध्ये त्या काळामध्ये काम केलं तसं आपल्या आई करता आपल्या भगिनी करता हा श्रावण बाळाच्या रूपाने त्या पाथर्डीतल्या माता मोठा देवी अत्यंत जागृत देवस्थान तिथं तुम्हाला देवदर्शनाला देण्याचा त्याचा प्रयत्न आहे। बरं कुठल्या निवडणुका नाही, काही काही पुढारी काय करतात निवडणुका आल्या की मतं घेण्याकरता त्यांना लोकांची आठवण येत असते, तसं निलेशनी कधी दाखवलेलं नाहीये। निवडणुका येतील निवडणुका जातील त्याचा काही प्रश्न नाहीये, तो एक महत्वाचा वेगळा भाग आहे, पण आपण जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे या पद्धतीनं काम त्याचं चाललेलं आहे। गेल्या वर्षी पारनेर तालुक्यातल्या जवळपास मी एसपी माझ्या बरोबर आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख मी त्यांना विचारलं ते म्हणले दादा गेल्या वर्षी 1.25 लाख माता भगिनींना माता मोठा देवीचं दर्शन निलेश लंकेंनी घडून आणलेलं होतं आणि यावर्षी देखील तशाच प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। अशा पद्धतीनं माता भगिनींना आधुनिक श्रावण बाळ म्हटलं तर ते काही चुकीचं ठरेल असं नाही, एक दमदार आमदार म्हणून निलेशची ओळख आहे आणि तशा पद्धतीनं त्याचं काम चाललंय। प्रतिनिधी मुंतजर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक